खारघर येथील ओवे धरण परिसराची पाहणी सभागृह नेते परेश ठाकूर, पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी गुरुवारी केली. ओवे धरण संदर्भातील प्रलंबित कामे पाठपुरावा करून मार्गी लावण्याबाबत या दौऱ्यात चर्चा झाली. त्यात धरणातील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, जलशुद्धीकरण केंद्र सुरू करणे तसेच अर्धवट असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा झाली. या पाहणी दौऱ्यामध्ये पाण्याचे नियोजन, ओवे धरणाचे विस्तारीकरण, गाळ काढणे आदी कामांसाठी लागणाऱ्या खर्चाबाबत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी स्थायी समिती सभापती अमर पाटील, अभिमन्यू शेठ पाटील, ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.